2014 साली थेट पाइपलाइनला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा मुश्रीफ साहेब असतील आम्ही असो त्याचबरोबर केंद्रीय मंत्री कमलनाथ जी या सगळ्यांच्या माध्यमातून 1.25 कोटीच्या योजनेला मंजुरी त्यावेळी त्या ठिकाणी मिळाली मला तत्कालीन कमिशनर विजयलक्ष्मी बद्री मॅडमची धन्यवाद या ठिकाणी द्यायचे कारण की पहिल्या टप्प्याच्या मंजुरीमध्ये आम्हा सगळ्यांचं सहकार्यामुळे पहिला हप्ता हा 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या ठिकाणी महापालिकेला प्राप्त झाला आणि गेले अनेक वर्ष हे काम चालू होतं अनेक अडचणी आल्या परंतु शेवटी काळमवाडीचं स्वच्छ मुबलक आरोग्यदायी पाणी हे कोल्हापूर शहरात मिळावं ही तमाम कोल्हापूरकरांची इच्छा होती आई अंबाबाईच्या कृपेनं महालक्ष्मीच्या कृपेनं आज हे कोल्हापूरकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे याचा मनस्वी आनंद आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी प्रयत्न आम्ही करत असताना लाखो कोल्हापूरकरांची या सदिच्छा होत्या की ज्या सदिच्छाच्या पाडबळामुळं हे यश या ठिकाणी मिळालं ज्या कोल्हापूरकरांच्या भावना होत्या की आम्हाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे तो एक पॉझिटिव्ह माइंडसेट होता एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली होती ती एनर्जीच खऱ्या अर्थाने ही पाईपलाईन पूर्ण करायला मदत या ठिकाणी झाली असं म्हणायला हरकत नाही अंबाबाईचा आशीर्वाद आता ही पाईपलाईन पूर्ण झाली आता शहरातल्या वितरण व्यवस्थेतून हळूहळू शहरातल्या प्रत्येक भागामध्ये हे पाणी या ठिकाणी जाईल आणि आमचा जो प्रयत्न होता की कोल्हापूरला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं तो आता पूर्ण होतं आहे याचा पुन्हा आनंद आहे आता आम्ही सगळेजण अंबाबाईच्या चरणी जाऊन हे पाणी या ठिकाणी अर्पण करणार आहोत आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद असाच कोल्हापूरवासींच्यावर कायमपणे राहावा एवढी माझी प्रार्थना आहे.